कालक्षिमगा होता, त्यामुळे काही हरकत नाही. रामदास कदम असतील किंवा गुलाब पाटील असतील, यांनी शिमग्याला जर बोंब मारली असेल तर आपण ती समजून घेऊया. याच्या पलीकडे आम्हाला वाटत नाही की त्यांना फार महत्त्व द्यावं किंवा त्यांच्या विधानांना महत्त्व द्यावं. त्यामुळे ते काय बोंब मारतात त्यावर उत्तरं देण्यापेक्षा आज इथं शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी बोलणं हे आम्हाला जास्त गरजेचं वाटतं. रामदास कदमांचं मात्र एकाच सभेने इतकं संतुलन ढासळेल इतके ते मानसिकदृष्ट्या कमजोर असतील असं अजिबात वाटलं नव्हतं. खेडच्या सभेमध्ये संबोधन करताना सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की सभा संपल्याच्या दुसऱ्या दिवशी शिमगा आहे, त्यामुळे शिमग्याला बोंब मारणं हे सहज स्वाभाविक आहे. काल शिमगा होता, त्यामुळे काही हरकत नाही. रामदास कदम असतील किंवा गुलाब पाटील असतील, यांनी शिमग्याला जर बोंब मारली असेल तर आपण ती समजून घेऊया. याच्या पलीकडे आम्हाला वाटत नाही की त्यांना फार महत्त्व द्यावं किंवा त्यांच्या विधानांना महत्त्व द्यावं किंवा योगेश कदमांनी अत्यंत दर्पयुक्त आणि अहंकाराने भरलेली ती वाक्य हे सगळं जे बोलणं आहे, मला वाटतं की बोलण्यापेक्षा करून दाखवण्यामध्ये आम्ही जास्त विश्वास ठेवतो. त्यामुळे ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने बडबड करत आहेत त्याहीपेक्षा लोकांच्या दरबारात जाऊन लोकांमध्ये आपली भूमिका मांडून लोकांचं म्हणणं काय आहे ते ऐकणं हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते काय बोंब मारतात त्यावर उत्तरं देण्यापेक्षा आज इथं शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी बोलणं हे आम्हाला जास्त गरजेचं वाटतं. बाकी निवडणुका ठरवतील की योगेश कदमांचं काय होणार आहे, रामदास कदमांच्या भांडी घासण्याच्या विधानाचं काय होणार आहे. मला वाटतं की वैरी असला तरी आम्ही त्याच्या सुखाची आणि त्याच्या मांगल्याची कामना करणारे आहोत, आणि निश्चितपणे आमचा दर्जाही इतका घसरलेला नाही आणि आमचं मानसिक संतुलन तर अजिबातच ढासळलेलं नाही. एवढ्या घडामोडी होत असतानाही आम्ही आमचं मानसिक संतुलन टिकवून आहोत. रामदास कदमांचं मात्र एकाच सभेने इतकं संतुलन ढासळेल इतके ते मानसिकदृष्ट्या कमजोर असतील असं अजिबात वाटलं नव्हतं. मुख्यमंत्री दर्ग्यामध्ये आरती करतात, RSSवाले जमाते हिंद इस्लामच्या सोबत काम करायचं ठरवतात, तेव्हा त्यांना अजिबात कुणाचंही कुठल्याही समूहाचं लांगुल चालन केलं असं वाटत नाही. फक्त सन्माननीय उद्धव साहेबांना जेव्हा मुस्लिम समुदाय पाठिंबा देतो स्वतःहून तेव्हा मात्र त्यांना लांगुल चालन वगैरे शब्द आठवतात. मला वाटतं या सगळ्या दुटप्पी भूमिका भाजपाने सोडल्या पाहिजेत. डिवाइड अँड रूल पॉलिसी सोडून एक सर्वसमावेशक विकासाचं राजकारण यावरती त्यांनी फोकस केला पाहिजे. सभेमध्येच बोलताना मी आज ट्विटही केलाय तो व्हिडिओ आणि माझ्या FB लाही मी तो व्हिडिओ शेअर केलाय. मी स्वतः सगळ्या माध्यमांना हे अपील केलं होतं की कृपया तुमचे बूम प्रत्येक अगदी ओळींमधून फिरवा, खुर्च्यांमधून, आणि विचारा की ही गर्दी कुठून आलेली आहे, ही गर्दी जमवलेली आहे की जमलेली आहे हे सुद्धा विचारून घ्या. त्यामुळे काय आहे, बऱ्याचदा या लोकांना ना आरशामध्ये बोलतायत की काय असा भास होतो, स्वतःवरून ते जग ओळखतात, त्यांना झारखंड छत्तीसगडवरून गर्दी जमवायची सवय लागलेली आहे, त्यामुळे ते असं बोलणं फारच स्वाभाविक आहे. मी त्यांच्या वेदना समजू शकते, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.